मंगळागौर महिलांचा श्रावणातला आवडता सण आणि क्षण, पण मनोरुग्ण महिलांच्या बाबतीत कसला सण? पण रत्नागिरीचे प्रादेशिक मनोरुग्णालय याला अपवाद ठरले, कारण इथं उपचार घेणाऱ्या मानसिक मनोरुग्ण महिलांना घेऊन इथं चक्क मंगळागौरीचा कार्यक्रम रंगला. मंगळागौरीचा कार्यक्रम सुद्धा चांगला वाटला. इकडे तुम्ही सगळ्या बायकांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले. आम्ही रुग्ण असलो तरी तुम्ही असं आमच्यात मिळून मिसळून आम्हाला चांगलं केलं आणि असाच वर्षाच्या वर्षी कार्यक्रम चांगला हो. मंगळागौरीचा कार्यक्रम म्हटला की नटणं सजणं पेहरावालाच. या महिला देखील त्यात मागे नव्हत्या. झिम्मा फुगडी दिंडी बस फुगडी आणि पिंगा असे विविध मंगळागौरीचे खेळ या मनोरुग्ण महिलांनी खेळले आणि त्याचा आनंदही लुटला. झिम्मा फुगडी गौरी गुसळ आणि सगळं खेळल्यानंतर आनंद वाटला आम्हाला. यासाठी या खास महिलांना 10 दिवसांपासून विशेष ट्रेनिंग देण्यात आलं होतं. रत्नागिरीतील जायंट्स ग्रुप ऑफ कुवारबाव सहेली ग्रुपच्या माध्यमातून मनोरुग्णालयात गेली 2 वर्षे मंगळागौर खेळली जाते. हा आमचा मंगळागौरीचा खेळांचा उपक्रम. गेल्या वर्षीपासून या मनोरुग्णालयामध्ये आम्ही खास महिला पेशंटसाठी मंगळागौर सादर करत असतो. यातला हेतू एवढाच आहे की त्यांनी आपल्या आयुष्यातला जो आनंद गमावलेला असतो तो आनंद त्यांना या माध्यमातून आम्ही परत मिळवून द्यायचा प्रयत्न करतोय. या खास महिलांना जगण्याची नवी उमेद मिळावी यासाठी असे उपक्रम राबवण्यात येतात. अशा रुग्णांना इथे घरच्यासारखं वातावरण मिळावं, या अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी होता व्हावं, येता यावं, ह्या उद्देशाने आम्ही असे प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी वारंवार करत असतो. आणि ह्या अशा कार्यक्रमामुळे ह्या मनोरुग्णावरचा ताण हलका होतो आणि लवकरात लवकर रुग्ण बरे होऊन घरी जातात असा आमचा अनुभव आहे. कायम उपेक्षित असलेल्या या महिलांना अनेकदा असा आनंद लुटता येत नाही, पण या मंगळागौरीच्या निमित्तानं त्यांना नक्कीच वेगळा अनुभव मिळाला असेल यात शंका नाही. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.